द प्रॉपर्टी ऑफ द पॅरलोग्राम विच इज रिलेटेड टू द साईड अपोजिट साईड अँड अपोजिट अँगल्स ऑफ ए पॅरलोग्राम आर कॉंग्रेंट म्हणजे आपल्याला पहिली आणि दुसरी प्रॉपर्टी पॅरोग्रामची डेटर्माइन करायची याचं प्रूफ द्यायचं आहे की अपोजिट साईडस ऑफ ए पॅरलोग्राम आर कॉंग्रियंट अँड अपोजिट अँगल्स ऑफ ए पॅरलोग्राम आर कॉन्ग्रियंट जर थेरम दिलेला असेल तर आपल्याला थेरमची मांडणे जे काय आहे तीन ते चार स्टेपमध्ये अगोदर त्याचं डिव्हायडेशन करावं लागतं फर्स्ट इज द गिव्हन आणि गिव्हन इज ऑलवेज रिलेटेड टू द जे गिव्हन आहे ना तर गिव्हन इज ऑलवेज रिलेटेड टू द स्टेटमेंट मग सांगितले की आपलं जे दिलेलं स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटमध्ये जे डायग्रॅम आहे ना ते डायग्रॅम अगोदर काढून घेणे आपला डायग्रॅम कसे दिलेले आहे पॅरलोग्रामचे दिलेले आहे आणि म्हणून आपल्याला याच्यामध्ये काय करावं लागेल ला अगोदर ला पॅरलोग्राम दाखवावा लागेल मग मी समजा हा पॅरलोग्राम घेतलेला आहे ए बी सी डी इज ए पॅरलोग्राम पॅरलोग्राम म्हटलं की त्याच्या अपोजिट साईड्स काय आले पाहिजेत पॅरल आले पाहिजेत ते डेफिनेशननुसार आणि मग मी असं म्हणणार गिव्हनमधील येताना कॉड्रिलॅट्रल ए बी सी डी इज ए पॅरलेलोग्राम ए बी सी डी जे पॅरलोग्राम म्हणणार दॅट मीन्स याचा अर्थ काय होतो इज सा अपोजिट साईड्स ऑफ द पॅरोलोग्राम आर कॉन्ग्रेन मग विचार द अपोजिट साईड्स मग साईड ए बी इज पॅरल टू द साईड डी सी ही एक पेअर दाखवायची आपल्याला म्हणजे हे गिव्हनमध्ये दिलेलं आहे देन सेकंड पेअर साईड बी सी इज पॅरल टू द साईड ए डी सी आणि ए डी या दोन साईड आपल्याला बी सी आणि ए डी पॅरल ए बी आणि डी सी पॅरल हे गिव्हनमध्ये दिलेलं आहे की पॅरलोग्राम आहे याचा अर्थ त्यांच्या अपोजिट साईड पॅरल आहेत मग टू प्रूमध्ये काय लिहिता येईल आपल्याला टू प्रूमध्ये दिलेला आहे की अपोजिट साईड्स ऑफ ए पॅरलोग्राम आर कॉन्ग्रिओ अँड अपोजिट ॲंगल्स ऑफ ए पॅरलोग्राम आर कॉन्ग्रियंट म्हणजे पहिलं आपल्याला याच्यामध्ये प्रूफ काय द्यावं टू प्रू काय करावं लागेल अपोजिट साईड्स आर कॉन्ग्रियंट मग विचार द अपोजिट साईड मग सुरुवातीला साईडस रिलेटेड लिहूया आपण की साईड ए बी इज कॉंग्रिओन टू साइड डी सी आपण डी सी लिहू शकतो सी डी लिहू शकतो ही एक पेअर दुसरी पेयर कोणती आहे की साईड बी सी इज कॉंग्रिवन टू द साईड ए डी म्हणजे रिलेटेड टू द साईड ह्या अपोजिट साईड जे काय आहेत पॅरलोग्रामच्या ह्या कॉन्ग्रिओ आपल्याला दाखवायचे आहेत सेकंड प्रूपमध्ये काय दिले की पेअर ऑफ द अपोजिट अँगल्स आर कॉंग्रिव्ह अपोजिट अँगल सफे पॅलोग्रामार कॉंग्रिव्ह मग एचा अपोजिट अँगल आहे सी आणि बीचा अपोजिट अँगल आहे डी म्हणून पहिली पेअर अँगलचे दाखवावं लागेल आपल्याला याच्यामध्ये की अँगल बी इज कॉन्ग्रिवन टू अँगल डी अँड सेकंड पेअर जी का एंगल 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 काय दिलेली आहे अँगलची अँगल ए इज कॉन्ग्रिवन टू अँगल सी हे आपल्याला दाखवावं लागेल मग त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन करणार आपण कन्स्ट्रक्शन काय करणार की जर आपण कन्स्ट्रक्शन न करता प्रूफ देण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला काहीच नाही याच्यामध्ये फक्त अपोजिट साईड पॅरल आहेत एवढंच या एक्झाम्पलमध्ये या डायग्राममध्ये आपल्याला माहीत आहे मग त्यासाठी कन्स्ट्रक्शन काय करावं लागेल कन्स्ट्रक्शन करायचं ड्रॉ ए डायगोनल ए सी तुम्ही ए सी काढू शकता किंवा बी डी पण काढू शकता म्हणून मी सुरुवातीला एक डायगोनल काढलेला आहे कन्स्ट्रक्शनमध्ये ड्रॉ द डायगोनल ए सी ड्रॉ द डायगोनल ए सी हा डायगोनल ए सी काढलेला आहे आणि आता आपल्याला प्रूफकडे जायचं आहे प्रूफ देता वेळेस काय करणार तुम्ही की आपल्याला माहिती आहे की साईड ए बी बाय द डेफिनिशनननुसार कॉर्ड्रेलॅट्रल ए बी सी डी जे पॅरलोग्राम आहे म्हणून साईड ए बी आणि साईड डी सी पॅरल आहेत त्याचप्रमाणे साईड बी सी अँड साईड ए डी पॅरल आहेत म्हणून आपण प्रूफ देता वेळेस लिहिणार की कॉर्ड्रिलॅट्रल ए बी सी डी इज ए पॅरलोग्राम मग पॅरलोग्राम असल्यामुळे काय होईल की साईड ए बी अँड साईड सी डी आर पॅरल दॅट मीन्स साईड ए बी इज पॅरल टू द विथ साईड ए बी इज पॅरल टू द साईड डी सी हे गिवनमध्ये दिलेले आपल्याला मग त्यानुसार आपल्याला इथं ए बी आणि डी सी पॅरल असल्यामुळे धीस अँगल हा अँगल आणि हा अँगल आपल्याला कॉन्ग्रिओ दाखवता येईल कोणते दोन अँगल कॉन्ग्रिओ दाखवता येईल बी ए सी आणि डी सी ए पण याचं रिझन काय आहे लाईन ए बी आणि लाईन डी सी जर पॅरल असतील आणि त्यांची ट्रान्सवर्सल जर ए डी असेल तर ही पेअर झालेली अँगल पेअर जी काय फॉर्म झालेली आहे ही आहे अल्टरनेट अँगल अँड वेन ए ट्रान्सवर्सल इंटरसेक्ट टू द टू पॅरल लाईन्स देन द अल्टरनेट अँगल्स आर अ टू इच अदर आणि म्हणून आपल्याला साईड ए बी आणि साय डी सी DC, DC सी ट्रान्सवर्सल आपण ए सी मानू ए बी सी तयार झालेला अँगल हा आहे आणि डी डी सी सी तयार झालेला हा अँगल आहे म्हणून आपण इथं लिहू शकतो की विच अँगल्स आर कॉन्ग्रिओंड अँगल बी ए सी इज कॉन्ग्रिओ टू द अँगल डी सी ए म्हणजे अँगल हा बी ए सी म्हणजे हा अँगल आणि डी सी ए म्हणजे हा अँगल अल्टरनेट अँगल झाले याचं कारण लिहायचं अल्टरनेट अँगल हे कारण आहे अल्टरनेट अँगलचं गिव द इमॅजिन इक्वेशन नंबर वन सिमिलरली यू कॅन से दॅट साईड बी सी पॅरल टू विथ साईड सॉरी हां साईड बी सी पॅरल टू साईड ए डी कारण पॅरलोग्राम म्हटल्यानंतर बी सी आणि ए डी पॅरल आहेत आणि मग हे जर पॅरल असतील तर याच ए सी ट्रान्सवर्सलने बी सी सी तयार केलेला हा अँगल आणि डी ए किंवा ए डी सी तयार केलेला हा अँगल हे सुद्धा वहाँ साइड ला, ला, अल्टरनेट आहेत आणि जेव्हा पॅरल लाय साईडला दोन पॅरल लाईनला ट्रान्सवर्सलने इंटरसेक्ट केल्यामुळे तयार होणारी अल्टरनेट अँगल कॉन्ग्रेवट असतात म्हणून आपण याच्यामध्ये लिहिणार की अँगल बी सी ए म्हणजे हा अँगल अँगल बी सी ए इज कॉन्ग्रेव टू अँगल बी सी ए इज कॉन्ग्रेवन टू अँगल डी ए सी हा येईल डी ए सी ग्यू द इमॅज इन इक्वेशन नंबर टू याचं सुद्धा रिझन काय लिहिणार आपण अल्टरनेट अँगल लिहिणार अल्टरनेट अँगल टेस्ट मग आता याच्यामध्ये आपल्याला हा फर्स्ट आणि सेकंड हा ट्रँगल कॉन्ग्रिवन दाखवायचा मग काय लिहिता येईल एन ट्रॅंगल ए बी सी एन ट्रँगल ए बी सी करस्पॉन्डन्स मी या अँगलपासून घेतलेल्या बी अँड ट्रँगल सी डी ए बी सी सी डी ए अँड ट्रायंगल सी डी ए मग या दोन ट्रायंगलमध्ये काय काय कॉन्ग्रुएंट आहे हो oh. या दोन ट्रायंगलमध्ये हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे हा अँगल म्हणजेच विच अँगल आर कॉन्ग्रुएंट अँगल बी ए सी इज कॉन्ग्रिएंट टू द अँगल डी सी ए हे कुठून आणलं हे आणलेलं आहे फ्रॉम इक्वेशन वन आपण इक्वेशन वनमध्ये प्रूव्ह केलेला आहे की हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रियंट आहे देन साईड ए बी सॉरी साईड ए सी इज कॉन्ग्रियंट टू द साईड ए सी याचं रिझन काय लिहिता येईल आपल्याला कॉमन साईड लिहिता येईल कारण या दोन्ही ट्रॅंगलमध्ये ए सी ही साईड कॉमन आहे आणि राहिली आता एक पेअर की अँगल बी सी ए या पहिल्या ट्रँगलमधला अँगल बी सी ए हा दुसऱ्या ट्रँगलमधील डी ए सी बरोबर आहे अँगल बी सी ए इज कॉन्ग्रेंट टू अँगल डी ए सी डी ए सी हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रेंट हे कुठून आणलेले आपण फ्रॉम इक्वेशन टूवरून आणलेले आणि मग कोणत्याही दोन ट्रायंगलचे थ्री करस्पॉन्डिंग पार्ट जर इक्वल असतील तर देअर फॉर यू कॅन से दॅट दीज टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रेयन्ट टू इच अदर देर फोर ए बी सी कॉन्ग्रेंट ट्रॅंगल सी डी ए याचं रिझन काय लिहिता येईल आपल्याला जर टेस्ट नाव सांगायचं असेल तर सिरियली एकाच ट्रॅंगलमधील कॉम्पोनंट रीड करणे अँगल साईड अँगल देर फॉर यू कॅन सी दॅट विथ द हेल्प ऑफ द ए एस ए टेस्ट दीज टू ट्राएंगल्स आर कॉन्ग्रिव टू इच अदर मग जर ट्रायँगल कॉन्ग्रिओ असतील तर देर करस्पॉन्डिंग पार्ट्स आर कॉन्ग्रिओंट देर फॉर यू कॅन से दॅट ए बी साईड ए बी इज कॉन्ग्रिओ टू साइड डी सी किंवा सी डी कॉन्ग्रिओ टू साइड सी डी हे एक प्रूफ झालं किंवा डी सी म्हणू शकता तुम्ही याचं रिझन काय लिहिता येईल आपला सी एस सी टी करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ दी काँग्रिओ ट्रायंगल्स म्हणजे आपण ही साईड आणि ही साईड प्रूव्ह करू शकलो त्याचप्रमाणे साईड बी सी काँग्रिओन साईड डी ए देर फोर साईड सी बी म्हणूया किंवा बी सी म्हणूया साईड बी सी इज कॉन्ग्रिओन टू साईड डी ए ऑर ए बी आपण काय लिहू शकतो याचं रिझनसुद्धा काय लिहिता येईल सी एस सी टी आणखी काय सांगितलं आपल्याला याच्यामध्ये की यापैकी पहिल्या ट्रँगलमधील अँगल बी कॉंग्रियन टू अँगल आपण हा दाखवू शकतो देर फोर यू कॅन सी दॅट अँगल बी कॉंग्रियन टू अँगल डी याचं कारण काय लिहिता येईल आपल्याला सी ए सी टी आणि मग सिमिलरली जसं आपण अँगल बी कॉन्ग्रिओ अँगल आपल्याला काय सांगितलंय की अपोजिट साईड ऑफ दी कॉर्ड्रॅट्रल आर कॉंग्रिएंट हो ए बी आणि डी सी आपण दाखवलेला आहे सी ए सी टी नुसार त्याचप्रमाणे साईड बी सी पहिल्या ट्रँगलमधील साईड बी सी हे दुसऱ्या ट्रँगलमधील साईड डी ए सी काँग्रिंट आहे किंवा ए डी सी काँग्रिंट आहे तेही आपण सी एस सी टीनुसार दाखवलेलं आहे आणि राहिला आता थर्ड पार्ट अँगल बी विच इज कॉन्ग्रिंट टू द अँगल डी आणि हा याचं रिझन काय लिहिता आपला सी ए सी टी आणि मग सिमिलरली तुम्ही दुसऱ्या डायग्रॅममध्ये जर हीच डायग्रॅम काढली आपण हाच पॅरलोग्राम घेतला आणि या पॅरलोग्राममध्ये ॲट द प्लेस ऑफ ए सी यू कॅन टेक बी डी जर आपण डायगोनल घेतला तर आपल्याला हा आणि हा ट्रॅंगल इक्वल दाखवल्यानंतर कॉन्ग्रिव्ह दाखवल्यानंतर अँगल ए कॉन्ग्रिवट अँगल सी दाखवता येईल म्हणून सिमिलरली मी इथं लिहितो देर सिमिलरली की अँगल ए इज कॉन्ग्रियंट टू द अँगल सी अँड हे इज द प्रूफ तर विद्यार्थी मित्र याच्यामध्ये काय करायचं आहे की आपल्याला पॅरलोग्राम दिला आहे डोळे झाकून सांगायचे की दिलेला जर कॉर्डरलॅटरल हा पॅरलोग्राम असेल तर अपोजिट साईड पॅरल असतात आणि मग त्याची पहिली प्रॉपर्टी अपोजिट साईड ऑफ द पॅरलोग्राम आर कॉंग्रेंड अँड अपोजिट अँगल्स ऑफ द पॅरलोग्राम आर कॉन्ग्रेओंड हे एकाच थेरमने आपल्याला प्रूव करता येतं पण हे प्रू करण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन डायगोनल काढावा लागतो आणि मग डायगोनलने जे जे काही दोन ट्रॅंगल डिव्हाइड केलेले आहेत ते दोन ट्रॅंगल जर आपण कॉंग्रेओन दाखवू शकलो तर आपल्याला उरलेले जे काय पार्ट आहेत करस्पॉन्डिंग पार्ट्स ऑफ दीज टू ट्रॅंगल्स आर ऑल्सो बी कॉन्ग्रिउंट यानुसार हे दाखवता येईल अँड हे इज द प्रूफ पहिला थेरम संपलेला आहे